दंड भरावा लागतो. रस्ते रोड बरोबर नाही, जायला आया वडले पाय भरतात. रात्री तरी आम्ही म्हातारे माणसं पडतो भाजीला जाताना, कामावून येताना. आणि लाईटीला आमच्या तिकडे, आम्ही नदीच्या साईडला राहिलाय, तिकडे आम्हाला लाईट नाही. चोर मार येऊन बसतात. एखादी बाई एकटी घरात असली तिला भीती, एकटी बाई घरात राहू नाही शकत. काहीच सोय नाही आमच्या इकडे. आम्ही टॅक्स भरतो, नळ्याचा भरतो, लाईटीचा भरतो, सगळं भरतो. आम्ही टाइम शेअर भरतो. लाईट वाला कोणी असेल तर ऐकून घ्या या बाईचं म्हणणं. पुढे बोलून घ्या त्यांना, तिकडे साईडला मोजबा घ्यायचा अर्थ काय? आपण इकडे काढलेलं आहे. आपण वारंवार आपले कार्यकर्ते आरपीआयचे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मिळून आपण वारंवार या वार्ड अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. सगळ्या समस्या सांगितलेल्या आहेत, पण हे वार्ड अधिकारी कोणाच्या तरी सांगण्यावरती, कुठल्या तरी पक्षाच्या सांगण्यावरून काम करत आहे असं आम्हाला उघड झालेलं आहे. आणि त्या मानाने ज्या टायमामध्ये आम्ही पाईपलाईन टाकली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, 10 लाखाची पाईपलाईन टाकली, 7ची पाईपलाईन टाकली, ज्यावेळेस आम्ही, आमचा जो निधी आहे बर्वे साहेबांनी, आम्ही मिळून सगळे कामं करतो आहे, त्यावेळेस बर्वे साहेबांच्या बरोबर आहेत. जी लाईन आपण आपल्या स्मशानभूमी साईडनं टाकली, अटाली गावातून स्मशानभूमीच्या साईडला लाईन टाकली, त्यातले जे 6 पीस आपले राहिले होते, ते 6 पीस सेनेच्या माध्यमातून ते पाईपलाईन त्यांच्या मार्गात फिरवले. आणि ते मार्गात फिरवल्यानंतर त्याच्यावर आता सेनेच्या